हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आपण आजूबाजूला बघतो, कित्येक ठिकाणी नवरा बायकोंची भांडणं म्हणजे एवढे टोकाला जातात की त्याचा परिणाम मुलांवर पण होतो. आणि कित्येक वेळेला हेच खूप म्हणजे खूप दुष्परिणाम होतो. मग ही भांडणं का होतात? ही भांडणं व्हायला नको ते आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल जरास आज बोलूया. पहिली गोष्ट, प्रत्येक जण म्हणजे इथे मी नवरा बायकोबद्दल बोलतीये म्हणून नंतर आपण बाकीच्यांचं बोलू, माझंच बरोबर ह्याच्यावर असतो. नवरा म्हणतो मी हे सगळ्यांसाठी दिवसभर राब राब राबतो, नोकरी करतो, हे करतो, अमुक करतो, कोणासाठी करतो, ह्यांच्यासाठी करतो का नाही हे ना काही त्याचं जरा तरी हे आहे, माझ्याकडे लक्ष देतात किंवा माझं हे करतात तर करतात, असं नवरा म्हणतो. बायकोचं म्हणणं असते दिवसभर मी घरात काम करते, स्वयंपाक पाणी करते, घरातलं सगळी धुणं असेल, भांडी असेल, स्वच्छता असेल, घरची कामं करते, मुलाबाळांचं करते, त्यामुळे माझं काही चुकत नाही आहे, मी माझं काम व्यवस्थित करते, असं तिचं म्हणणं आहे. इथे काय करतात दोघांचंही मत हे कधी स्वतःला आत्मनिरीक्षण करून बघत नाही, इथे चुकते. नो डाऊट तुम्ही करता ती कामं सगळी, ओके, मान्य आहे, पण तुम्ही दुसऱ्याला समजून घेता का? हा विचार करा ना. दुसऱ्याला समजून घ्यायचं जाऊ द्या बाजूला, तुम्ही तुमचं तुम्हाला समजून घेता का हा आधी विचार करा. नाही, आपण कित्येक वेळेला स्वतःच स्वतःला सुद्धा समजून घेत नाही. आपल्याला दुसऱ्याच्या चुका दिसतात पण आपल्या स्वतःच्या चुका दिसत नाहीत, आणि समोरच्यानं सांगितलं तरी ते आपल्याला राग येतो. मग ही भांडणं होऊ नये, एकमेकांची समज वाढावी, ते आपण काय करायला पाहिजे हे बघा. एक आधी समजून घ्या, मी माझ्यासाठी आहे बरोबर आहे, पण ह्या लोकांना सुद्धा करणं हे माझं कर्तव्य आहे. मी तर करते म्हणजे मी काही खूप करत नाहीये, मी घरात स्वयंपाक पाणी करते, घरातलं सगळं बघते म्हणजे मी काही वेगळं करत नाहीये, ही माझी ड्युटी आहे, ही मी उत्तम प्रकारे करणं हे माझं काम आहे, त्यामुळे मी काही हे स्पेशल अगदी असं काय ते सगळे कौतुक करावं माझंच हे करावं असं काही मी करत नाही, असं स्वतःला तुम्ही समजून घ्या. तसंच नवऱ्यानं पण, मी नोकरी करतो, मी हे करतो, ते माझी ड्युटी आहे, ती तर करतो मी, मी काही ज्यादा काही करत नाही आहे, असं स्वतःबद्दल इगो आहे का नाही तो आधी समजून घ्या. आपलं काय होतं कित्येक वेळेला आपला इगोच खूप वाढत असते, हो मला हे ना विचारलं नाही, मला ते ना हे केलं नाही, अमुक केलं नाही, अहो केलेल्या गोष्टी तुम्ही बघतच नाहीये, आणि ह्याचे पलीकडे जाऊन प्रत्येक जण एक दिवस बघून तुम्ही लिस्ट करा ना, दुसरे माणसांना तुमच्यासाठी काय काय केले, लिस्ट बनवा,
आणि तुम्हाला हवं ते त्यांना कधी दुखवलं ह्याची लिस्ट बनवा. कुठली लिस्ट मोठी असणार आहे? त्यानं तुमच्यासाठी केलेले चांगल्या गोष्टींचीच लिस्ट मोठी असणार आहे. मग ती एकाच गोष्ट घेऊन आपण सारखं भांडत बसायचं का? हा पहिला प्रश्न. म्हणजे पहिलं काय, आपण आपला इगो सोडायचा आणि समोरचा माणूस आपल्यासाठी किती काय करतो ह्याचा विचार करायचा. आता दुसरी गोष्ट, कित्येक वेळा भांडणांना मेन कारण काय असते माहिती का? मागे कधीतरी काहीतरी घडून गेलेली गोष्ट. मी आजारी होतो तेव्हा तू फिरायला गेली होतीस, तुझं लक्षात तरी होतं का? तू आलीस का? किंवा अहो लग्नाच्या वेळी तुमचे आई काय म्हणाल्या, अमुक काय म्हणालं, किंवा तुमचे आणि कोणी नातेवाईक काय, असं काही गोष्टी असतात. म्हणजे मागचं कधीचं तरी उकरून काढायचं, म्हणजे मेल्लेला जिवंत करायचं आणि धरून भांडायचं. आता बघा, तर काय घडलेलं तर घडलं असेल, सोडून द्या ना. आजचा दिवस बघा, त्यामुळे हे मागचं काहीतरी काढून घेऊन द्या. अहो लग्नाला 25-25 वर्ष झाली तरी लग्नाचे वेळी केलेले मानपानाबद्दल धरून भांडतात लोक, काय म्हणायचं ह्याला? त्यामुळे मागचं सगळं विसरून जावा, सगळं विसरून जावा. आणि त्या गोष्टींबद्दल आज बोलायचं नाही हे ठरवा. त्या गोष्टींबद्दल आपण विषयात तो काढला नाही की भांडण व्हायचं कारणच नाही. अगदी सोपा आहे का? नाही. आणि एकमेकांचं मन जपायचा प्रयत्न करा. आता समोरच्या व्यक्तीला माझ्यातला कुठला दुर्गुण आवडत नाही हे समजून घ्यायचं. सपोज नवरा स्मोकिंग करतोय, बायकोला तर आवडत नाही, मग तिचे प्रेमापोटी तुम्ही तो दुर्गुण सोडून टाका. असंच कित्येक वेळेला बायकोचा एकाच दुर्गुण असेल, सारखं मोबाईल घेऊन बसणं, सारखं टी व्ही बघत बसणं, घर स्वच्छ न ठेवणं, कुठलाही दुर्गुण, तुमचा दुर्गुण जो तुमचे पार्टनरला नवऱ्याला आवडत नाही तो बदलायला शिकाना. प्रत्येक लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करता का? नाही. तेव्हा मला वाटतंय आपण असं साजरा करावा, आपले पार्टनरला आपल्यातला खटकणारा गुण सोडून टाकणार दोघांनी, आणि त्याच्याशिवाय आवडणारा गुण त्याचं जरा कौतुक करा. सपोज तुमचे बायकोला मोगऱ्याची फुलं आवडतात, तुम्ही बाहेर जाता, मोगऱ्याचा गजरा दिसला की तिच्यासाठी गजरा आणा. बायको आपल्या नवऱ्याला एकाच गोष्ट आवडतीये, तो यायच्या वेळी ती गोष्ट करून ठेवा ना. एवढं करून एकमेकांची मनं जपायला पाहिजे. शेवटी मी सांगू, आपले कधीही आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आलं, बाहेरची माणसं कोणी येत नाही. ती मजा करतील, बघतील, पण वेळेला उपयोगी पडणारी ही आपलीच माणसं आहेत. आपण किती भांडा त्यांच्याशी, काही करा, आपलीच माणसं आपले वेळेला उपयोगी पडतात. त्यामुळे एकमेकांच्या इच्छा जरा समजून घ्या ना. सपोज नवऱ्याला एखादं वाटतंय आपल्या बायकोनं शिकावं, शिकलेलं नाही, तिनं ड्रायव्हिंग शिकावं किंवा आणि काही कोर्स शिकावा, त्याच्यासाठी शिका ना, काय बिघडते. त्यामुळे आपण एकमेकांची मनं जाणून घ्यायला पाहिजे. आणि एकत्र एका छताखाली आपण राहायला लागल्यावर आपल्याला एकमेकांची मनं, एकमेकांच्या आवडी हे सगळं कळतेच की. मग तर शिकायला काय अवघड आहे हो? हे बघा, प्रत्येकानं मनानं ठरवलं
मला अगदी योग्यपणे छान माझा संसार करायचा आहे असं ठरवलं की तर शक्य आहे. नाही काही होऊ देत मी भांडणार नाही. अहो समोरचं तडा तडा बोलतो तेव्हा तुम्ही गप्प बसा ना, भांडणं वाढत नाही, बघा होते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण जराशा पाळल्या, जरास कोणासाठी आणि लोकांसाठी नाही, स्वतःसाठी, स्वतःचे घरासाठी, स्वतःचे संसारासाठी, स्वतःचे मुलांसाठी, एवढा आपण केलं की मला वाटते कोणाचीही भांडणं होणार नाही. असं कितीतरी लोकांना मी बघितलंय, ते अगदी कौतुकानं म्हणतात, मॅडम आमची आतापर्यंत कधीच भांडणं झाली नाही बघा एकमेकांची. किती बरं वाटतं हो, ऐकायला सुद्धा खूप आनंद वाटतो. त्यामुळे मला वाटते प्रत्येकाचा संसार असाच व्हावा. अच्छा, हॅव अ गुड डे.